दिल्लीच्या कुतुब मिनार परिसरामध्ये असणारा लोहस्तंभ हा अनेक पर्यटकांचं आकर्षण आहे. हा लोहस्तंभ मागच्या 1500 अधिक वर्षांपासून न गंजलेल्या स्थितीमध्ये तसाच उभा आहे. गुप्त काळामध्ये 400 वर्ष ख्रिस्तानंतर हा स्तंभ बनवण्यात आला होता. भारताच्या मेटालर्जी सायन्सचा इतिहास आपण लक्ष देऊन बघायला हवा. जसे आपण दक्षिण भारतात जातो तसं कावेरी नदीचं एक मोठं पात्र आपल्याला तिथे बघायला मिळतं. या कावेरी नदीची एक उपनदी आहे आणि त्या उपनदीचं नाव नोयाल. या नोयाल नदीच्या किनाऱ्यावर एक शहर आहे, त्याचं नाव थिरपूर. 6 लाख मजूर आणि 10,000 अधिक टेक्सटाईल युनिट्स असलेलं हे एक निटवेअर टेक्सटाईल हब आहे. जगप्रसिद्ध असलेले नाइके, ॲडिडास, रीबॉक सारखे ब्रँड्स या इथून रॉ मटेरियल मागवतात, इथलं नीटवेअर मागवतात, इम्पोर्ट करतात. झिरो लिक्विड डिस्चार्ज करणारं भारतातलं हे पहिलं टेक्सटाईल क्लस्टर आहे. या थिरपूर शहराच्या जवळच कोडुमनाल नावाचं याच नोयाल नदीच्या काठावर वसलेलं एक छोटंसं शहर आहे आणि हे भारतीय पुरातत्व खात्याच्या संशोधनाचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. 1990 भारतीय पुरातत्व खात्याचं जे उत्खनन कोडुमनाल इथं झालं, त्या कोडुमनालजवळ काही क्रुसिबल फर्नेसेस आढळल्या. या पोलाद वितळवणाऱ्या भट्ट्या ह्या ख्रिस्तपूर्व 300 वर्ष काळातल्या आहेत आणि असं मानलं जातं की हे जे दोन्ही लोहस्तंभ आहेत, दिल्लीचा आणि धारचा, त्यांची निर्मिती या कोडुमनालच्या भट्ट्यांमध्ये त्याचं रॉ मटेरियल तयार झालं. कोडुमनालची ही जी आर्किओलॉजिकल साईट आहे, भारतीय पुरातत्व शास्त्राच्या संशोधनाचं हे एक ठिकाण आहे कोडुमनाल. दक्षिण भारतामध्ये तिरुपूर नावाचं जे टेक्सटाईल हब आहे त्याच्यापासून जवळच असलेलं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन्समध्ये काही फर्नेसेस, क्रुसिबल फर्नेसेस म्हणजे धातू वितळवण्यासाठी आवश्यक असलेल्या भट्ट्या, त्यांचे अवशेष सापडले. जवळपास लोखंडाचा जो मेल्टिंग पॉइंट आहे त्याच्यापेक्षा 1300 डिग्री सेल्सिअसनी जास्त टेम्परेचरला विथस्टँड होणाऱ्या या भट्ट्या त्या काळी भारतामध्ये होत्या. याला आपण आर्किओलॉजीच्या लँग्वेजमध्ये द इरा ऑफ इंडो रोमन ट्रेड असं म्हणू शकतो. म्हणजे भारताच्या दक्षिणेकडच्या राज्यांचा रोम सोबत होणारा समुद्राच्या मार्गाने जो व्यापार व्हायचा, तर त्याचे हे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत. लातूरपासून जवळपास 30-32 किलोमीटर अंतरावर तेरणा नदीच्या काठावर एक तेर नावाचं गाव आहे. तिथं एक थोर संत गोरोबा काका, त्यांची समाधी आहे तेरणा नदीच्या किनाऱ्यावर.
आणि तिथंच त्या गावात एक आर्किओलॉजिकल म्युझियम आहे. तिथं देखील काही एक्सकॅव्हेशन्स झाले, कारण हा जो भाग आहे, हा जो परिसर आहे, ही प्राचीन काळच्या काही डायनॅस्टीजचं सेंटर होतं. जेव्हा प्रतिष्ठान ही मुख्य राजधानी होती त्या काही राजवंशांची, त्या काळातल्या चालुक्य वगैरे सारख्या, तर त्याच काळामध्ये हे ठिकाण हे एक व्यापाराचं ठिकाण होत, ट्रेडचं ठिकाण होत. आणि त्या काळचे अनेक एक्सकॅव्हेटेड असलेले एव्हिडन्सेस तिथल्या म्युझियममध्ये आपल्याला बघायला मिळतात, जे भारत आणि रोम यांच्यामध्ये होणाऱ्या व्यापाराचं एक छानसं डॉक्युमेंटेशन आहे आर्किओलॉजीमध्ये असलेलं. तर आपल्याकडे मेटलर्जीचं सायन्स हे अर्थात इसवी सनापूर्वीच्या काळापासून विकसित होत. ही जी कोडूमनालची साईट आहे त्याचं जे आर्किओलॉजिकल डेटिंग आहे ते रफली 200 ते 300 वर्ष ख्रिस्तपूर्व असं आहे त्या काळातलं. आणि त्या काळामध्ये या साईट्सवर कोडूमनालसारख्या काही असे एक्सकॅव्हेशन झालेले आहेत की त्या काळामध्ये भारतात असलेली जी समृद्ध वेगवेगळ्या प्रकारची इंडस्ट्री होती, वेगवेगळ्या प्रेशियस स्टोन्सची किंवा वेगवेगळ्या मेटल्सची, त्यांच्या अलॉईजची, त्याचं एक सुंदर डॉक्युमेंटेशन आपल्याला या कोडूमनालच्या साईटवर बघायला मिळतं. आणि दिल्लीचा जो लोहस्तंभ आहे, जो जवळपास 1500 वर्षाहून अधिक काळ गंजला नाही, तर तो बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात. तर ते आणि धारचा देखील लोहस्तंभ हा या ठिकाणांवर तयार, या कोडूमनालसारख्या ठिकाणांवरून त्यांचं पोलाद बनलेलं असावं असा वैज्ञानिकांचा, आर्किओलॉजिस्टचा कयास आहे. आपल्या भारताने मागच्या 3 वर्षांमध्ये जवळपास 125 ते 150 कोटी टन इतका स्क्रॅप जनरेट केला, जो मेटल्सचा स्क्रॅप होता. आणि भारताने परत आणखी वेगळं भंगार म्हणजे स्क्रॅप विकत घेतलं, जे रफली 50 लाख टनांचं वजन असलेलं स्क्रॅप होतं. आता यांचं रिसायकलिंग आपल्याकडे होतं. जवळपास 25%हून थोडाफार अधिक भाग हा आपल्याकडे पोलाद निर्मितीसाठी म्हणजे स्टील फॉर्मेशनसाठी या स्क्रॅपमधून वापरतात. ह्या स्क्रॅपचा त्याच्यासाठी उपयोग होतो. आणि रिसायकलिंगचं हे क्षेत्र वरचेवर भारतात वाढत चाललंय. आता मुद्दा असा आहे की आपल्या या बायोलॉजीच्या डिस्कशनमध्ये हे कशासाठी सांगतो, पण त्याच्यापूर्वी ही जी रिसायकलिंग आपल्याकडे होते त्याचं कारण आहे की जगाचं एकूण राजकारण आणि अर्थकारण हे दोन्ही एका नवीन दिशेने जात आहेत, त्याला सस्टेनेबिलिटी नॉर्म्स म्हणतात. आणि या नॉर्म्सचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये येणारा, तो आहे रिपर्पज द थिंग्स, रिड्यूस द वेस्ट. रिपर्पज द थिंग्स अँड रिड्यूस द वेस्ट, FMCG, फास्टर मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स, या गोष्टींची बूम असलेल्या या काळामध्ये तयार होणारी वेस्ट देखील तितकी प्रचंड आहे. आदरणीय दलाई लामा यांनी एक ट्विट केली होती मागे, पीपल आर टू बी लव्ड अँड थिंग्स आर टू बी यूज्ड. द रियल प्रॉब्लेम कम्स व्हेन वी यूज पीपल अँड लव द थिंग्स. ही जी प्रचंड वेस्ट तयार होते, तर याचं रिपर्पजिंग व्हावं या दृष्टीने जे संपूर्ण जगाचं इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र प्रवृत्त होत आहे त्याचं नाव सर्क्युलर इकॉनॉमी. रिसायकल, रिपर्पज, रिफर्बिश. अनेक ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्म्स आहेत जे फ्लिपकार्ट सारखे आहेत किंवा अमेझॉन सारखे आहेत आणि इतर अनेक, तर हे रिफर्बिश्ड असलेले प्रॉडक्ट्स, इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स हे विकतात आता सध्या.
मोठ्या प्रमाणामध्ये. तर ही जगाची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि जीवशास्त्राशी निगडीत असलेला याचा मुद्दा आपण मुख्य आता बघणार आहोत की आपल्या शरीरामध्ये असलेल्या कॉम्पोनंट्सचं रिसायकलिंग कसं होतं, त्याचं रिपर्पजिंग कसं होतं. उदाहरणार्थ एखाद्या बोन मॅरोमध्ये तयार होणाऱ्या एखाद्या रेड ब्लड सेलच्या ज्या प्रिकर्सर सेल्स आहेत, रेटिक्युलोसाईट किंवा त्याच्या आधीचे असणारे फॉर्म्स इरिथ्रोब्लास्ट सारखे, तर या फॉर्म्समध्ये जो हिमोग्लोबिन जो मेटालोप्रोटीन आहे त्याच्यामध्ये असलेला आयन रिसायकल होतो, किंवा त्याच्यात असलेल्या बाईलपासून नंतर तयार होणारे जे पिगमेंट्स आहेत, सॉल्ट्स आहेत, तर ते देखील आपल्या शरीरामध्ये त्यांचं रिपर्पजिंग होतं. हे कसं होतं हे आपण या भागात समजून घेणार. मित्रांनो, मी लक्ष्मीरमण ओझा आणि आपण पाहताय उगाच काहीतरी. नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेला एक छोटासा वेगळा कार्यक्रम. नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमातला पहिला टॉपिक द लिव्हिंग वर्ल्ड, या टॉपिकमध्ये आपण सेल्स या शरीराबाहेर काढून लॅबोरेटरीमध्ये स्वतंत्रपणे कल्चर करता येऊ शकतात आणि जिवंत ठेवता येऊ शकतात ही संकल्पना शिकलो. सेल कल्चर्स आणि टिश्यू कल्चर यांना एक रेग्युलेटेड वातावरण लागतं. प्लांट सेल्स आणि मायक्रोब्स यांच्या कल्चर्स प्रयोगशाळांमधून सहज होतात, त्यांचं कल्टिव्हेशन प्रयोगशाळांमधून सहज होतं. परंतु ॲनिमल सेल कल्चर ही प्रक्रिया गुंतागुंतीची आणि कित्येक पटींनी खर्चिक असते. इन व्हायट्रो म्हणजे प्रयोगशाळेत सेल कल्चरसाठी नैसर्गिक म्हणजे इन व्हायवो सारखे कृत्रिम वातावरण तयार करावे लागते. उदाहरणार्थ मानवी शरीराचे तापमान 38 डिग्री सेल्सिअस आणि शरीरात सर्क्युलेट होणाऱ्या रक्ताची pH ही 7.4 इतकी असते. म्हणून प्रयोगशाळांमधून ह्युमन सेल कल्चर करताना ज्या मीडियमवर, ज्या न्यूट्रियंट मीडियमवर, ज्या माध्यमांवर या पेशी वाढवल्या जात आहेत त्यांच्यामध्ये 7.4 ही pH कृत्रिमपणे मेंटेन करावी लागते. आपण रसायनशास्त्रामध्ये इंडिकेटर ही कॉन्सेप्ट शिकतो. फिनॉल रेड हा इंडिकेटर कल्चर मीडियममध्ये होणाऱ्या म्हणजे सेल ज्या मीडियमवर वाढवल्या चालल्या आहेत, ज्या पदार्थांवर वाढवल्या चालल्या आहेत त्यांची pH 7.4 इतकी आपल्याला मेंटेन करावी लागते. तर त्या कल्चर मीडियममध्ये होणारा pHचा बदल नोट करण्यासाठी फिनॉल रेड हा इंडिकेटर वापरतात. ॲसिडिक pH होऊ लागली की हा इंडिकेटर ऑरेंज आणि पिवळा होऊ लागतो, तर अल्कलाईन pH होऊ लागली की हा इंडिकेटर गुलाबी होऊ लागतो. आपल्या शरीरात स्किन आणि टेस्टिस वगळता इतर भागांमधील तापमान साधारण 38 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. शरीरात pH, तापमान, रक्तातले घटक, इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड यांचे एक इंटरनल एन्व्हायरमेंट आहे. बाह्य वातावरणात तापमान, नायट्रोजन, ऑक्सिजन इत्यादी घटकांचे निश्चित प्रमाण असते, ज्याला आपण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असं म्हणू शकू. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा घटक पदार्थांचं एक इंटरनल एन्व्हायरमेंट आहे. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी क्लॉड बर्नॉर्ड नावाच्या
एका फ्रेंच वैज्ञानिकांनी या इंटरनल एन्व्हायरमेंट ची संकल्पना मांडली होती. ही इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट राहणे हे नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन म्हणजे निरोगी शरीराचं लक्षण. याला जीवशास्त्रामध्ये होमिओस्टॅसिस म्हणतात. कॉन्स्टन्सी ऑफ इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजेच होमिओस्टॅसिस. इंटरनल एन्व्हायरमेंट आणि होमिओस्टॅसिस या संकल्पनांनी आधुनिक वैद्यकशास्त्राचा चेहराच पालटून दिला. क्लॉड बर्नार्डला या अर्थानं आधुनिक काळातला फिजिओलॉजीचा जनक म्हणता येईल. उत्कट भव्यते घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावे. निसर्गाची माणसाला भावणारी जर सगळ्यात मोठी कोणती गोष्ट असेल तर ती आहे त्याचं भव्यपण, त्याचं विराटपण, त्याचं अथांगपण. निसर्गाचं हे भव्यपण आपल्या मनाला आकर्षून घेत. पण निसर्गाचं एक्सप्रेशन किंवा त्याची अभिव्यक्ती ही फक्त या ग्रँड्युअरच्या पातळीवर म्हणजे या मोठ्या लार्ज स्केलवरच नाही आहे, तर अतिशय सूक्ष्म पातळीवर जर आपण बघायला जाऊ तर तिथं देखील निसर्गाची एक नियोजनबद्ध अशी कृती सुरू आहे. ही एक टिश्यू आहे आपल्या शरीरातली आणि या टिश्यूमधून इथून फ्लो सुरू आहे रक्ताचा अखंडपणे क्लोज सर्क्युलेशन. आता हे सर्क्युलेशन होत असताना हे केवळ नुसतं सर्क्युलेशन नाही तर काय, या कॅपिलरीजच्या आतून बाहेर काही मटेरियल येत आहे, काही फ्लुइड बाहेर पडतोय आणि हा बाहेर आलेला फ्लुइड या स्पेसेसमध्ये साचतोय. इथं असलेल्या या जागांमध्ये तो साचतोय. ज्या जागा आहेत इथं असलेल्या या जागांमध्ये तो साचतोय. तर ह्या स्पेसेसना इंटरस्टाइसेस म्हणतात आणि तिथं असलेला फ्लुइड तो झाला इंटरस्टिशियल फ्लुइड. आता परत हा फ्लुइड आणखी एका कॅपिलरी सिस्टीम मधून निघून जातो आणि त्यांचं नाव लिम्फॅटिक कॅपिलरीज. तर हे होत असताना या सेल्सना लागणारं जे न्यूट्रिशन आहे हे न्यूट्रिशन या बाहेर येणाऱ्या सबस्टन्सेस मधून मिळत आहे. पण हे कॉन्स्टंट नाही. म्हणजे काय, तर या सेल्स मधून बाहेर तिथला ऑक्सिजन देखील पडतोय. तिथून या सेलचा मेटाबॉलिक वेस्ट असलेला CO2 देखील पडतोय. म्हणजे जर या कंडिशन्स लॅबमध्ये सिम्युलेट करायचे असतील तर तिथं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड ह्यांच्या किती टँजिबल अशा क्वांटिफाईड लेव्हल्स आपण घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा एखादा वैज्ञानिक आहे, तो वैज्ञानिक अशा एखाद्या आर्टिफिशियल कंडिशन्समध्ये एक्सपेरिमेंट करतोय, तर हे एक्सपेरिमेंट करताना तो या जागेमध्ये त्या सेल्स सर्व्हाइव्ह होण्यासाठी लागणाऱ्या कंडिशन्स तो सिम्युलेट करतोय. सगळ्यात पहिलं जर तो ॲनिमल सेल्स जर हँडल करत असेल तर या रिजनमध्ये मायक्रोब्सचा प्रवेश होऊ नये बाहेरून. त्याचं कारण काय, मायक्रोब्सची वाढ ही प्रचंड प्रॉलिफेरिक आहे ॲनिमल सेल्सच्या तुलनेने. समजा आपण गृहित धरू की आपल्या शरीरातली एखादी सेल आहे जी 3 दिवसाला डिवाईड होते किंवा 4 दिवसांना डिवाईड होते. या तुलनेमध्ये तुम्ही एखादं बॅक्टेरियमचं उदाहरण घ्याल तर जवळपास 2 दिवसांमध्ये त्या एका बॅक्टेरियम पासून लाखो बॅक्टेरियम तयार. आणि त्याच्यामुळं जो मुख्य ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्झर्वेशनचा तो कॉन्टॅमिनेट होऊ शकतो आणि त्याच्यामुळं या सगळ्या लॅब्स या स्टराईल हवा असलेल्या लागतात पहिलं. म्हणून ॲनिमल सेल कल्चर
हे प्लांट सेल कल्चर किंवा मायक्रोब सेल कल्चर यांच्यापेक्षा खर्चिक आहे थोडंफार आणि कॉम्प्लेक्स पण. आता याच्यामध्ये होतं काय की हे जे कॅबिनेट्स आहेत, ज्या कॅबिनेट्समध्ये ज्या या छोट्या छोट्या जागांमध्ये वर्क स्पेसेसमध्ये हा एखादा सेल कल्चर करणारा सायंटिस्ट काम करतोय, तर त्या जागेमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या प्रमाणाचं सुद्धा सिम्युलेशन करावं लागतं, जे आपण या एका एक्झाम्पलमध्ये बघत होतो की इथं या सेलचं जे सराउंडिंग आहे याचा जो सभोवताल आहे, तर त्या सभोवतालामध्ये ऑक्सिजनच्या किंवा कार्बन डायऑक्साइडच्या किंवा इतर काही घटकांच्या यांचं निश्चित प्रमाण आहे आणि त्या फ्लो होणाऱ्या ब्लडची पीएच आहे 7.4, तर ती कॉन्स्टंट बदलत जाईल तिथं असलेल्या एक्सचेंजेसमुळं, त्या सेलच्या मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्शनमुळं किंवा तिथं सलगपणे तिथून ड्रेन होणाऱ्या सबस्टन्सेसमुळं ते कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहत. मग त्याच्यासाठी ते कॉन्स्टंट देखील ठेवावं लागतं, म्हणजे तिथलं तापमान, तिथं असलेली पीएच, तिथं असलेले इतर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन्स, ऑक्सिजन आणि CO2च्या लेवल्स या टेक्निकल सेटअपमध्ये या मेंटेन करा. वातावरणात होणाऱ्या कुठल्याही बदलाला आपलं शरीर व्यवस्थित अडॅप्ट करतं, त्याला जुळवून घेतं. मराठीमध्ये या अडॅप्टेशनला अनुकूलन असं नाव आहे. आता याचं एक छानसं एक्झाम्पल, एकच सिंपल एक्झाम्पल आपण घेऊयात, कारण आपण इथं ब्लड सर्क्युलेशन आणि न्यूट्रियंट मिडियम विषयी बोलतोय, त्याच्यामुळं आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊ त्याच्याशी निगडीत असलेलं. जेव्हा एखादी व्यक्ती उंच अशा डोंगराळ भागामध्ये राहते, समुद्र सपाटीपासून बऱ्यापैकी उंच, तेव्हा या उंचीवर राहणाऱ्या लोकांमध्ये लाल रक्तपेशींची संख्या, रेड ब्लड कॉर्पसल्सची संख्या प्रचंड वाढते. नॉर्मल पेक्षा ती थोड्या जास्त प्रमाणात आढळते. आता ही जी आरबीसीची संख्या वाढते, त्याचं कारण ऑक्सिजन हा उंच जसे जसे आपण जाऊ तसा तसा विरळ होत जातो, कमी होत जातो, आणि तिथं जास्त ऑक्सिजन बाइंड करावा आणि शरीरामध्ये तो डिस्ट्रीब्यूट करावा याच्यासाठी आपलं शरीर एक अनुकूलन दाखवतं. म्हणजे आपण जर एखाद्या उंच हिली रिजनमध्ये जाऊन राहिलो तर आपल्या शरीरातल्या रेड ब्लड सेल्स वाढतील, आणि या उंच प्रदेशामध्ये राहणारे लोक जर ते खाली आले, समुद्रसपाटीच्या जवळ असलेल्या प्लॅट्यूजवर, पठारांवर आले, तर त्यांच्या शरीरातली रेड ब्लड सेल्सची संख्या ही कमी होऊन जाईल. शरीर त्या वातावरणाला अनुकूल असे बदल स्वतःमध्ये घडवत असतं, आपल्या शरीरामध्ये तसे बदल होतात, आणि म्हणून हे जे मॉडिफिकेशन्स आहेत किंवा हे जे अडॅप्टेशन्स आहेत याला जीवशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. डॉर्विननी इव्होल्युशनची व्याख्याच केली होती डिसेंट विथ मॉडिफिकेशन. डिसेंट विथ मॉडिफिकेशन याचा अर्थ एक असा प्रवास ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स हे लक्षावधी वर्ष होत गेलेले, म्हणजे मिलियन इयर्सच्या टाइम स्केलवर अगदी सूक्ष्मशी एक सेल जी सराउंडिंग न्यूट्रियंट मिडियमवर अवलंबून असते, त्याच्यावर डिपेंड करते, तर तिच्यापासून मल्टी सेल्युलर फॉर्म्स तयार झाले. हे मल्टी सेल्युलर फॉर्म्स इव्हेंच्युअली आणखी जास्त कॉम्प्लेक्स अशा सिस्टीम्स, ऑर्गन्स, सिस्टीम्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हायरार्कियल लेवल ऑफ डेव्हलपमेंटमध्ये उत्क्रांत होत गेले. सुरुवातीचे मल्टी सेल्युलर ॲनिमल्स हे नुसते पेशींचा एक गुच्छ होते, एक समूह होते. त्याच्यानंतर आलेले जे मल्टी सेल्युलर ॲनिमल्स आहेत, या ॲनिमल्समध्ये फक्त एकच
ओपनिंग होतं, म्हणजे त्यांच्यामध्ये माउथ आणि ॲनस अशी डायजेस्टिव्ह सिस्टीमची दोन एंड्स नव्हती, त्याच्याऐवजी केवळ माउथ म्हणजे तोंडाचं ओपनिंग हे एकमेव ओपनिंग होतं. आणि ज्याला आपण ब्लाइंड सॅक पॅटर्न म्हणतो, म्हणजे एखाद्या पिशवीसारखा असणारा फक्त एकच ओपनिंग असणारा. आणि त्याच्यानंतरचे उत्क्रांत फॉर्म्स जे आहेत, ज्यांच्यामध्ये आपण ॲनेलिड शिकतो, इन्सेक्ट शिकतो आणि नंतरचे सगळे इनव्हर्टिब्रेट्स आणि व्हर्टिब्रेट्स शिकतो, तर या सगळ्यांमध्ये ट्यूब इन ट्यूब पॅटर्न आहे. म्हणजे एक अशी ट्यूब आहे जी आपल्या शरीराच्या आतून जाते आणि ही डायजेस्टिव्ह किंवा गट असलेला आपला भाग हा, आणि दुसरी ट्यूब आहे ही शरीराचं हे बाहेरचं एक्सटेरियर फॉर्म, ज्याला बायोलॉजीमध्ये आपण ट्यूब इन ट्यूब पॅटर्न म्हणतो. असा हा प्रवास होत गेला, हे मॉडिफिकेशन्स इव्होल्युशनच्या दरम्यान होत गेले सजीवांमध्ये, सजीव पेशींमध्ये. सेल्स गॉट इव्हॉल्व्ड इन देअर फॉर्म अँड स्ट्रक्चर ॲज वेल. या शरीराचं एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी ॲडॅप्टेबिलिटी आहे, ते खूप छान ॲडॅप्ट होतं, अनुकूल असे बदल स्वतःमध्ये घडून आणतं. तसं एखादा अंतराळवीर आहे, ॲस्ट्रॉनॉट, तो जर अवकाशात जाणार असेल तर तिथं असलेल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स या वेगळ्या आहेत आणि त्या कंडिशन्सना ॲडॅप्ट होण्यासाठी सुरुवातीला त्यांचं प्रशिक्षण होतं की त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कंडिशनमध्ये, तिथं असलेल्या बदलांमध्ये, त्याच्यामध्ये होणाऱ्या तापमानाच्या बदलांमध्ये, वेगवेगळ्या वायूंच्या उपलब्धीच्या बदलांमध्ये, त्या ट्रान्सफॉर्म्ड एन्व्हायरमेंटमध्ये तो कसा तिथं राहणार आहे, तर त्याचं प्रशिक्षण त्यांना सुरुवातीला घ्यावं लागतं. पण त्या प्रशिक्षणाला देखील या ॲस्ट्रॉनॉट्सची शरीरं ही ॲडॅप्ट करतात. ही जी ॲडॅप्टेबिलिटी आहे याच्याविषयी डॉर्विन अशी कमेंट करतो, तो म्हणतो की इट इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट स्पीशीज दॅट सर्वाइव्स नॉर द मोस्ट इंटेलिजंट वन, बट इट इज द वन विच इज कॅपेबल टू ॲडॅप्ट. आता या कल्पना करा की या काही सेल्स आहेत आपल्या शरीरात स्कॅटर्ड असलेल्या, या सेल्स यांना लागणारं न्यूट्रिशन हे या सेल्सकडे जाणाऱ्या सूक्ष्म अशा कॅपिलरीजनी त्याला मिळतं. आता या ज्या सूक्ष्म कॅपिलरीज आहेत, या ज्या मायक्रोस्कोपिक असलेल्या या ज्या लहान लहान कॅपिलरीज आहेत, यांच्यातून या सेल्सना लागणारं न्यूट्रिशन मिळतं. आता कल्पना करा की या सेल्स ज्या टिश्यूमध्ये आहेत त्याची वाढ झाली आणि त्या वाढीच्या दरम्यान नवीन सेल्स इकडे तयार झाले, तर त्या स्टार्व्ह होतील. स्टार्व्ह होतील म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांना न्यूट्रिशनची आवश्यकता भासेल, त्यांना फूड मिळत नाहीये म्हणून त्या स्टार्व्ह होतील. तर अशा कंडिशन्समध्ये होतं काय, तर या सेल्स ज्या नवीन तयार झालेल्या आहेत, या सेल्स त्यांच्यापासून काही सिग्नल मॉलिक्युल्स जवळच्या ब्लड व्हेसल्सकडे पाठवतात आणि या ब्लड व्हेसल्समधून नवीन ब्रांचेस या सेल्सकडे, स्टार्ड टिश्यूकडे जायला लागतात. आणि आता या रिजनमध्ये ह्या नवीन ब्लड व्हेसल्स तयार झाल्या आहेत, याला एंजिओजेनेसिस म्हणतात. एंजिओलॉजी म्हणजे ब्लड व्हेसल्सचा अभ्यास. तर नवीन कॅपिलरीज या रिजनमध्ये तयार झाल्या. बऱ्याच वेळाला कॅन्सरस टिश्यूमध्ये सुद्धा नवीन कॅपिलरीज तयार होतात, कारण रॅपिड सेल्सची ग्रोथ असल्यामुळं जी नवीन टिश्यू आहे तर ती स्टार्व होते आणि त्या स्टार्व्ड सेल्सकडे परत पुन्हा नवीन कॅपिलरीज या डेव्हलप होऊ लागतात. तर इथं या एक्स्ट्रा सेल्स आहेत ज्या स्टार्व्ड आहेत, तर या मुख्य ब्लड व्हेसलच्या सोर्सपासून इकडे नवीन कॅपिलरीज त्या सेल्सना सराउंड करू लागतात, त्याचं एंजिओजेनेसिस व्हायला लागतं.
हे जे शरीरात चालणारं जे अनुकूलन आहे, ॲडॅप्टेशन आहे, गरजेनुसार त्याच्यात होणारे जे बदल आहेत, आवश्यकतेनुसार होणारे त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, हा शरीरातला निसर्ग आहे असं आपण म्हणू शकू. आपल्या शरीरामध्ये होणारं एक सलगपणे होणारं हे जे सर्क्युलेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन, तर त्याच्यातून वेस्ट कॅरी होते आणि न्यूट्रियंट्स सेल्सकडे येतात. सेल्सना निसर्गत आवश्यक असलेले घटक हे तिथं सलगपणे रिसायकल होत आहे. लॅबमध्ये आपल्याला आर्टिफिशियली ते करताना ते बरंच कठीण होतं, परंतु आपल्या शरीरामध्ये एक कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ठेवणं म्हणजे वेस्ट रिसायकल करणारी, रिमूव्ह करणारी, आवश्यक प्रमाणामध्ये रिमूव्ह करणारी आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिसायकल करणारी एक मोठी व्यवस्था आहे. त्याचं एक सोपं उदाहरण आहे, ते हिमोग्लोबिन नावाच्या प्रोटीन्स. रेड ब्लड सेलमध्ये एका छोट्याशा आरबीसीमध्ये, ती फक्त एक बॅग आहे का हिमोग्लोबिन, तर ही जी रेड ब्लड सेल आहे जिच्यामध्ये 28 कोटी 280 मिलियन हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स आहेत, याच्यात असलेला हिमोग्लोबिन किंवा या आरबीसीची निर्मिती याला हेमॅटोपॉइसिस असं नाव आहे. तर हे घडून आणणाऱ्या म्हणजे इरिथ्रोसाइट बनवून आणणाऱ्या एका हॉर्मोनचं नाव आहे इरिथ्रोपॉइटिन, जी किडनीपासून सिक्रिट होते आणि ही इरिथ्रोपॉइटिन या आरबीसीजच्या लाईफ स्पॅन संपल्यानंतर त्याच्यात असलेला आयर्न, त्याच्यात असलेला लोह हा परत पुन्हा बोन मॅरोकडे, नवीन आरबीसीज तयार होतात तिकडे घेऊन जाते. त्याचं रिसायकलिंग होतं, एक छोटंसं उदाहरण आहे. पण लार्ज स्केलवर आपल्या शरीरातले घटक हे रिपर्पज होतात, त्यांची अनेक वेगवेगळी ट्रान्सफॉर्मेशन्स होतात. हिमोग्लोबिनचा हिम हा बाईल सॉल्ट्स तयार करतो, बाईल ज्यूसच्या निर्मितीमध्ये मदत करतो. तर शरीरातले असे अनेक घटक आहेत ज्यांचं रिसायकलिंग होतं. हे रिसायकलिंग कसं होतं आणि नेमकं जीन्सची त्याला मदत कशी होते हे आपण पुढच्या तासामध्ये, पुढच्या भागामध्ये बघूया. मित्रांनो, थँक्स फॉर लिसनिंग मी. दिस इज लक्ष्मी रमण ओझा अँड यू आर लिसनिंग टू द मराठी प्रोग्रॅम उगाच काहीतरी, बेस्ड ऑन द प्रिपरेशन ऑफ नीट एक्झामिनेशन.